मलकापूर येथील श्री संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्टच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मलकापूर ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी 7 वाजता या दिंडीचे शेगावकडे प्रस्थान झाले, तर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी पालखीचे संतनगरी शेगावात आगमन झाले. दिंडी यात्रेत शेकडो टाळकरी भाविकांचा सहभाग आहे. सकाळी प्रस्थान झाल्यानंतर प्रथम मुंदडा पेट्रोल पंप येथे महेश अर्बन क्रेडिट सोसायटी व मक्खनलाल मुंदडा परिवाराकडून अल्पोहार देण्यात आला. विटाळी धानोरा येथे केदार एकडे यांनी सरबत दिले. दुपारी वडनेर येथे मोहता परिवाराकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर नांदुराकडे प्रस्थान झाले. तेथे कमल टावरी यांनी नाश्ता दिला. नांदुरा येथे रात्री 8 वाजता कोठारी हायस्कूल येथे मुक्काम करण्यात आले. यावेळी विठ्ठलदास कोठारी यांनी महाप्रसाद वाटप केले. आमदार राजेश एकडे यांनी पालखीचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी नांदुऱ्यावरून पालखीचे शेगावकडे आगेकूच केली, तर गुरुपौर्णिमेच्या औचित्याने सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पालखी शेगाव येथे पोहोचली आहे. MCI न्यूज करिता आनंद जवंजाळ शेगाव.